नमस्कार हार्मोनियम मित्र परिवार, आज आपण रियाज उपक्रमातील पहिला अलंकार पाहणार आहोत। या अलंकारामुळे दोन शुद्ध स्वरांतील अंतर हे आपल्याला कळतं, तर चला सुरू करूयात आजचा सराव। आता आपण या अलंकाराचा सराव वेगवेगळ्या लयींमध्ये करून घेणार आहोत। सुरुवातीला मी म्हणेन, माझ्या मागे तुम्हाला म्हणायचं आहे, जेव्हा जेव्हा पेटी वाजेल तेव्हा तुम्हाला या अलंकाराचा रियाज करायचा आहे। पहिल्यांदा अलंकाराचे छोटे छोटे तुकडे करून मी गायल्यानंतर माझ्या पाठीमागे तुम्हाला रिपीट करायचे आहेत, त्यानंतर मात्र आपण सलग संपूर्ण अलंकार हा गाऊन घेणार आहोत। म्युझिक स्पीड चेंजरमधील 90 हा टेम्पो आपण सेट करतोय आणि त्याच्यानंतर या अलंकाराचे छोटे छोटे तुकडे मी पहिल्यांदा गातोय, मला तुम्ही फॉलो करायचं, जेव्हा जेव्हा पेटी वाजेल तेव्हा तुम्हाला ते गायन करायचं आहे। या लयीमध्ये एक एक स्वर मी उच्चारेन, त्याच्यानंतर तुम्हाला तो स्वर म्हणायचा आहे। आता या लयीमध्ये संपूर्ण अलंकार आपण गाऊन घेऊ। आता म्युझिक स्पीड चेंजरवर 105 हा टेम्पो सेट करूयात आणि लय वाढवून असा या अलंकाराचा सराव करूयात। या वाढवलेल्या लयीमध्ये आता आपण या अलंकाराचा सराव पाहणार आहोत। सारे ग म प ध
आपण म्युझिक स्पीड चेंजरवर 120 टेम्पो सेट करून या अलंकाराचा सराव पाहूयात. या वाढवलेल्या लयीमध्ये आता आपण या अलंकाराचा सराव पाहू. सा रे ग म प ध नी सा सा नी ध प म ग रे सा. भजनी ठेक्याच्या वेगवेगळ्या लय वापरून आपण या अलंकाराचा सराव केला. आता आपण त्रितालामध्ये या अलंकाराचा सराव पाहूयात. आता या लयीमध्ये आपल्याला सराव करायचा आहे. माझ्या पाठीमागे मला फॉलो करा. सा रे ग ठेका आणि त्रिताल याच्यामधल्या वेगवेगळ्या लयी वापरून आपण या अलंकाराचा सराव जास्तीत जास्त करावा. मी फक्त प्रात्यक्षिक म्हणून 2-3 लयी दिल्या. तुम्ही मात्र 60, 70, 80, 90, 100, 110, 120, 130, 140 अशा वेगवेगळे टेम्पो सेट करून आपला या अलंकाराचा सराव करावा. म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त लय आपल्या डोक्यात फिट राहील. ज्यांना आत्ता पण भजनी ठेका किंवा त्रितालमध्ये उचल करायला जमत नाही, त्या मात्रा कळत नाही, त्यांच्यासाठी क्लिक बीट्स हा सगळ्यात सोपा ऑप्शन आहे. 70 टेम्पो आपण सेट केला आहे आणि या टेम्पोवर या लयीवर आता आपण अलंकाराचा सराव पाहूयात. सा रे ग म प ध नी सा सा नी ध प म Ah.
अशा प्रकारे वेगवेगळ्या तालांमध्ये आणि वेगवेगळ्या लयींमध्ये या अलंकाराचा सराव आपल्याला पाहता येईल. तुम्ही मात्र अजून जास्त लयी तयार करून त्या लयींमध्ये या अलंकाराचा संपूर्ण सराव करावा. भेटूयात पुढील अलंकारांमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.